चार वाजून तीन मिनिटांनी इथं उभा आहे. रात्रीचा वेळ असल्यामुळे झोपलेले असतात. आपण हेडक्वार्टरला फोन करावं. रात्रीचे दुसरे मागवले ना, मी मागवले ना, कुठं नाही मागवले. आपण तुमची जिथं आधीपासून फक्त 5 किलोमीटर आहे, 5 मिनिटं लागेल, 10 मिनिटं. कुठेतरी ह्या सगळ्या घटनेत पाणी मुरत आहे आणि याच्यामध्ये तुमच्या सारखे जी कायदेशीर कारवाई आहे ती तर होईलच सर. करा, त्याच्यात काही होणार. मी कौतुक करेल पोलिसांचं. मी तेच सांगतोय साहेब, मला फक्त 2 कर्मचारी येऊ द्या. मी त्यांच्या आरोपी जवळ त्यांना थांबवतो, यांची मेडिकल करतो. बरोबर. आणि गाडी घ्या तिकडे, मला फिर्याद द्यायची. माझी फिर्यादी झाली आहे. मी इथं गाडी पकडली आहे, इथं सगळ्यांसमोर इथं आहे. तुम्ही तुमचे लोक बोलवा, माझी फिर्यादी इथं घ्या, पंचनामा करा. गाडी तर त्यांनी पकडून इकडे आणली. त्यांनी नाही पकडली आहे, मग त्यांनी पकडली, त्या पोलिसांना काय जमानी केली? मी तेच सांगतो. वरिष्ठांना निदर्शनास आणून दिलं नाही. बरोबर आहे. आता तुम्ही का तिथं गाडी न्यायचं सांगताय मला, की परत तिथं चलावं असं का म्हणताय साहेब? कायदा जरी तुम्ही कायद्याचे पालक आहात, परंतु मी पण थोडंफार आता मला एक लोकप्रतिनिधी म्हणून मला कळतं की ज्या कार्यक्षेत्रात घटना घडली होती त्या कार्यक्षेत्रात माननीय केंद्रीय महोदय सहभागी होते. त्यांनी ही गाडी तिथं एक तर फिर्याद नोंदवायला पाहिजे होती आणि ही गाडी तिकडे जमा करून इथं इथे वर्ग करायला पाहिजे होती किंवा न्यायालयाच्या ताब्यात द्यायला पाहिजे. परंतु तसं झालेलं नाही. तुम्ही पोलीस संरक्षणात ही गाडी इथं आणत होतात, तुमची गाडी मागे, आणि याच्या बदल्यात तुम्ही 10 पोते असलेली गाडी जमा करायचं असा पोलिसांचा प्री प्लॅन होता. अतिशय जबाबदारीने मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला अर्धवट सांगत नाही. पोलीस यंत्रणेला गुटखा सापडत नाही आणि माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला 50 लाखाचा गुटखा सापडत नाही. कारण की आता अंबडनेरला मी याच्यामध्ये SP महोदयांचं मनापासून आभार मानेल. हे SP आल्यापासूनच गुटखा सापडायला लागलाय. मी गृहमंत्र्यांना 10 पत्र लिहिलेत, मी SP लिहिलेत. माझ्याकडे पत्रांच्या कॉपी सकाळी तुम्हाला देतो. मी गांजा किती वेळ सापडला, काल नागपूरला गांजा सापडला. मी काल बैठकीत सांगितलं ऍडिशनल SP, DYSP, PI, PSI, इन्चार्ज सगळ्यांना की अवैध धंदे बंद करा, तरुणाई बिघडते, दारू बंद करा, हे सगळे धंदे बंद करा. तरी देखील ऐकलं नाही. आणि या जे अधिकारी आणि हे जे बडे मासे आहेत त्याच्यामध्ये ड्रायव्हर सारख्या माणसाला अडकवायचं, त्या छोट्या छोट्या कॉन्स्टेबल लोकांना निलंबित करायचं असं होणार नाही. त्यात जे मोठे लोक असतील ते कायदेशीरच होईल सर. त्यात जे मोठे लोक आहेत त्याच्या मुळाशी मी स्वतः जाईल आणि जोपर्यंत यातल्या कारवाई व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी आता शांत बसणार नाही. पुन्हा विनंती करतो, वेळ वाया घालू नका, अमूल्य तुमचा वेळ आहे. मी रात्रभरापासून तुमच्या मागे फिरतोय, तुम्ही चला आणि गाडी जमा करा. तुम्ही इथं गाडी 1 तासापासून वरिष्ठ हे सांगतील ते सांगतील, LCBPI LCB टीम त्यांना का बोलवत नाही? 5 किलोमीटर होते, त्यांनी 4 दा तुम्हाला फोन केले. LCBPI सर रावेरला ते घटना घडली तपासात आहेत. SP साहेब तिथं आहेत. मी त्यांचं कामाचं कौतुक करतो, ते चांगलं काम बघत आहे. तुम्ही देखील तुमची कर्तव्याची जबाबदारी ठेवून हे काम जिथं चाललं होतं ज्या पद्धतीने चाललं होतं तिथं न्या आणि माझी फिर्याद घ्या. मी तुमच्याशी अतिशय नम्रपणे सांगतो साहेब. चला, मला गृहमंत्र्यांचं त्याच्यावर कुठलंही अजून उत्तर आलेलं नाही. फक्त एका कारवाईच्या संदर्भात, फक्त त्यांनी ॲक्शन घेण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहे, पण त्याच्यावर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही. गांजाच्या संदर्भात गेल्या 2 दिवसापूर्वी नागपूरला जी कारवाई झाली त्या 3 40 गावचे तरुण आजही त्या कारवाईत आहेत. 40 गाव हे गांजाचं हब व्हायला लागलं आहे. रस्त्यावर तिथं दारू विकली जाते, तिथं गुटखा गल्लोगल्लीत विकला जातो. या 40 गाव शहर तालुका नव्हे, जिल्ह्याला नव्हे तर राज्याला गुटख्याची पुरवठा करणारी टोळी ही 40 गावमध्ये सक्रिय आजही आहे. ही नावं पोलीस प्रशासनाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. या संदर्भात मी वारंवार तक्रारी केली. नंतर गेल्या 2 दिवसापूर्वी मी पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन त्यांना मी 2 दिवसापूर्वीच सांगितलं की एक लोकप्रतिनिधी म्हणून आता लोकांच्या सर्वसामान्य तरुणांशी या खराब गुटखा, दारू, गांजा याच्यामुळे अनेक पिढ्या उद्ध्वस्त होत आहे. त्याच्याकडे मला अनेक पालकांनी येऊन तक्रारी केल्या. चांगल्या कुटुंबातल्या पोरांच्या घरातल्या मला तक्रारी आल्यात की ह्या कारवाया आता याच्या संदर्भात कुठेतरी तुम्ही आता आवाज उठवा. मी पोलिसांना सांगितलं की आता याच्यानंतर जर तुम्ही कारवाई केली नाही मी स्वतः रस्त्यावर उतरेल. आणि मला त्यांनी तसं मान्यही केलं की मी आम्ही या संदर्भात आता कारवाई करू असं म्हणत असताना या संदर्भात पुन्हा या गुटख्याच्या संदर्भात मला या सूचना दिल्यात. नागपूर गांजा प्रकरण तुम्हाला मी सांगतोय. यासोबत मागे मी रात्री असंच गाडी 3 ते 2 वाजता कन्नड घाटात मला एकदा माहिती मिळाली गांजा 5 कोटी रुपयाचा 4 कोटी रुपयाचा गांजा आहे म्हणून. मी ती गाडी 3 वाजेपर्यंत तर 4 वाजेपर्यंत सकाळपर्यंत शोधली, परंतु ज्यांचा फोन नंबर होता तो नंबर नंतर ट्रेस होत नव्हता.
नंतर त्यांनी ते लक्षात आलं की आपली ही इन्फॉर्मेशन लीक झाली आहे आणि तोच गांजा दुसऱ्या दिवशी 3.5 कोटी रुपयाचा गांजा हा शिरपूरला पकडला गेला. त्या दिवशी मी त्यावेळेसही मी गिरीश भाऊंच्या कानावर हा विषय टाकला होता. गिरीश भाऊंनी देखील पोलीस प्रशासनात सूचना दिल्या की चाळीसगावच्या आमदारांच्या तक्रारी त्याच्या संदर्भात गांभीर्याने तक्रार करा. मी गृहमंत्र्यांना फोनवर देखील ही माहिती कळवली होती परंतु त्यांनी कारवाई केली नाही. मधल्या काळात 2-3 वेळेस गांजा चाळीसगावला सापडला परंतु यामागचे छोट्या मोठ्या लोकांवर तक्रारी घेऊन कारवाया करायच्या आणि मोठ्या लोकांना यातून सोडायचं असा सगळा प्रकार हा सगळा चालला होता. त्याच्यानंतर ह्या घटनेच्या संदर्भात काल रात्री मला एक फोन आला. एका माणसाने मला गुप्त माहितीच्या आधारे सांगितलं की एक गुटख्याचा ट्रक मिहून बाऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बाजूला पोलिसांनी तिथल्या API यांच्या काही सहकाऱ्यांनी आणि LCB च्या काही लोकांनी तो ट्रॅप केलेला आहे. API बेंद्रे आणि त्याचे काही सहकारी सचिन बेंद्रे यासोबत ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी सुद्धा त्यात आहेत. यासाठी मी आता पोलीस विभागाने त्या घटनाक्रमात कोणी कोणाला फोन केलेत, त्यांचे लोकेशन डिटेल्स, त्यावेळेचे कॉल डिटेल्स, कोणकोणाच्या संपर्कात होतं, व्यापाऱ्यांचे कोणकोणाच्या संपर्कात राहिलं हे फोन डिटेल्समध्ये आता सर्विसला पुढे येईल. परंतु त्या दृष्टिकोनातून तपास यांनी केला पाहिजे, माझी ही देखील या मागणी आहे. गाडी मला माहिती मिळाल्यानंतर आम्ही एका कार्यक्रमासाठी नाशिककडे पुढे जात असताना मी गाडी वडाळे भोईवरून परत फिरवली आणि आर्वी फाट्यावरून मधल्या रस्त्याने गाडी टाकली आणि मला जी माहिती होती साधारणतः मी तिथं 11:30-12 वाजता तिथं पोहोचलो. डोळ्यांनी पाहिली आहे, यात एक पोलीस अधिकाऱ्याने ही सेटलमेंट केली आहे, त्याने पैशांचं बोलणं केलं आहे आणि आता मी तुम्हाला 5 मिनिटात पुन्हा सांगतो. त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितलं की ही गाडी आता सोडून देण्यात आली आहे. आता पोलीस इथून चालले गेले, कदाचित ही गाडी आता चाळीसगावमधून त्यांनी जे जळगावला ज्या व्यापाऱ्याचा माल होता त्याला ती पोचवायचं आणि आता ही जबाबदारी पोलिसांनीच घेतलेली आहे. कारण की पोलिसांनी तिथल्या API यांच्या काही सहकाऱ्यांनी आणि LCB च्या काही लोकांनी तो ट्रॅप केलेला आहे. API बेंद्रे आणि त्याचे काही सहकारी सचिन बेंद्रे यासोबत ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी सुद्धा त्यात आहेत. यासाठी मी आता पोलीस विभागाने त्या घटनाक्रमात कोणी कोणाला फोन केलेत, त्यांचे लोकेशन डिटेल्स, त्यावेळेचे कॉल डिटेल्स, कोणकोणाच्या संपर्कात होतं, व्यापाऱ्यांचे कोणकोणाच्या संपर्कात राहिलं हे फोन डिटेल्समध्ये आता सर्व्हिसला पुढे येईल. परंतु त्या दृष्टिकोनातून तपास यांनी केला पाहिजे, माझी ही देखील या मागणी आहे. गाडी मला माहिती मिळाल्यानंतर आम्ही एका कार्यक्रमासाठी नाशिककडे पुढे जात असताना मी गाडी वडाळे भोईवरून परत फिरवली आणि आर्वी फाट्यावरून मधल्या रस्त्याने गाडी टाकली आणि मला जी माहिती होती साधारणतः मी तिथं 11:30-12 वाजता तिथं पोहोचलो. डोळ्यांनी पाहिली आहे, यात एक पोलीस अधिकाऱ्याने ही सेटलमेंट केली आहे, त्याने पैशांचं बोलणं केलं आहे आणि आता मी तुम्हाला 5 मिनिटात पुन्हा सांगतो. त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितलं की ही गाडी आता सोडून देण्यात आली आहे. आता पोलीस इथून चालले गेले, कदाचित ही गाडी आता चाळीसगावमधून त्यांनी जे जळगावला ज्या व्यापाऱ्याचा माल होता त्याला ती पोचवायचं आणि आता ही जबाबदारी पोलिसांनीच घेतलेली आहे. कारण की